स्वस्त धान्य दुकानदारांचे ई पॉस मशीन विरोधात आंदोलन. मशीन्समध्ये वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे धान्य वितरणामध्ये अडथळा येत असल्याचा आरोप. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज 5 ऑगस्टला धान्य वितरणामधील ई पॉस मशीन विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येऊन निषेध नोंदवण्यात आला. 2018 पासून राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदार ई पॉस मशीन्सच्या माध्यमातून कार्डधारकांना धान्याचे वितरण करीत आहे. मात्र गत 2 महिन्यांपासून या मशीन्समध्ये विविध अडचणी येत असून वारंवार सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे दुकानात धान्य असूनही रेशन कार्ड धारकांना धान्याचे वितरण करता येत नाही व नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात व मानसिक त्रास सहन करावा लागतो. या समस्येविरोधात संघटनेच्या वतीने वारंवार तक्रारी करूनही मशीन्समधील अडचणी न थांबल्याने आज संघटनेच्या वतीने राज्यभरातील तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. बुलढाण्यातही तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीन आणून पूजा करून या मशीन्सचा निषेध नोंदविला. मशीनचं सर्व्हर सुरळीत, मशीनचं सर्व्हर सुरळीत. सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आज तहसील कार्यालयामध्ये आमच्याकडे शासनानं जे उपवास मशिनी दिलेले आहे त्या मशिनी घेऊन आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर मशीन जमा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. गेला जुलै महिना गोरगरीब लोकांचं जे धान्य आहे ते आम्ही उपवास मशीनच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना धान्य वाटप करत असतो. परंतु या ठिकाणी शासनाचं जे सर्व्हर आहे, ज्या मशीनचं जे प्रॉब्लेम आहे, त्या नेहमी आम्ही शासनाकडे तक्रारी केल्या त्याच्या, परंतु त्याचा सर्व्हरचा नेहमी प्रॉब्लेम असतो. सर्व्हर डाऊन आहे, नेटचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं या गोरगरीब लोकांना हे धान्य वाटप करता असताना खूप अडचणी येत आहे व दुकानदारांना सुद्धा. या ठिकाणी आम्ही पॉस मशीन आणून मशीनचा निषेध करण्यासाठी, सर्व्हर डाऊनचा निषेध करण्यासाठी आमच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणीचे मागणे घेऊन आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही उपवास मशीनची आम्ही विधिवत पूजासुद्धा या ठिकाणी केलेली आहे. हार घालून हार घातला आणि आम्ही या उपवास मशीनची पूजा केलेली आहे.